राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये साळेकवाडी टोल नाका बंद करण्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याचं ठरवलं. आणि आज एवढा पाऊस असताना देखील, लग्नाची मोठी तीथ असताना देखील आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या परिसराची असणारी समस्या, नाशिक पासून खेड पर्यंतचा रस्ता हा चार पदरी होण्याचा निर्णय झाला. नंतरच्या काळामध्ये रस्त्याची कामं सुरू झाली, परंतु आपण अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना अडीअडचणीच्या बाबत सर्व स्पष्टीकरण दिलं, त्याच्या खोलामध्ये मी फार जाऊ इच्छित नाही. परंतु लोकप्रतिनिधी जर जागृत असतील, समाजाकरता खरोखर काहीतरी काम झालं पाहिजे, चांगल्या कामाला खो त्या ठिकाणी न घालता त्याच्यामध्ये सामंजस्य मार्ग काढून जर विधायक काम करायचं जर लोकप्रतिनिधीनं ठरवलं, या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना माहिती आहे फाट्यापासून नाशिक पर्यंतचा रस्ता एका दबामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो, मग आळे फाट्यापासून खेड पर्यंतचा रस्ता का होऊ शकत नाही हा खरा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे. मागच्या अनेक वेळेस त्या ठिकाणी सांगितलं, जवळपास 4.5 वर्ष पूर्ण झाली खेडच्या घाटामध्ये काम सुरू झालं, अद्याप घाटाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेलं नाही. या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून केंद्राच्या दरबारी प्रश्न मांडवण्याकरता खासदारांना तिकडे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी विचारलं, तुम्ही सांगत होता की आम्ही सत्तेवर नाही. आज तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, याय तालुक्यातील लोकप्रतिनिधी सांगतात की मी शासनाचा प्रतिनिधी आहे. मला दोघांनाही सवाल त्या ठिकाणी विचारायचा आहे, गेल्या 4.5 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होऊ शकत नाही हा तुमचा नाकर्तेपणा, हे तुम्ही नाकारू शकत नाही हा आमचा खरा सवाल त्या ठिकाणी. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना ज्या काही अडीअडचणी नागरिकांना त्या ठिकाणी येतात, लोकांचा वेळ त्या ठिकाणी जातो, इंधनामध्ये पैसे अधिक खर्च त्या ठिकाणी होतात, सुविधा वेळेवरती मिळू न शकल्यामुळे अनेकांना आपलं प्राण त्या ठिकाणी गमावं लागलं. हे पाच तुम्ही कधी त्या ठिकाणी फिरू शकत नाही हे देखील मी तुम्हाला स्पष्टपणे या निमित्ताने सांगतो. म्हणून अतुल शेठ आपली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडतील, त्यांना देखील या रस्त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा त्यांनी शासन धरली त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मग कुठं कुठं काम करायचं असेल, बाह्य वळणाचा प्रश्न असेल, आणि शेतकऱ्यांना ज्याच्या जमिनी त्या ठिकाणी जातात, जे मानित होतात, त्यांना देखील योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या संदर्भात ते आपलं स्पष्टीकरण करतील. परंतु मी आज उपस्थित सर्वांना अतुल शेठ आपणाला देखील सांगतो की आपण आंदोलन करत असताना 2 दिवसापूर्वी जरी हा टोल नाका बंद झालेला असेल, यापूर्व कालखंडामध्ये देखील अनेक वेळा तो चालू आणि बंद त्या ठिकाणी झाला, परंतु तुमची आपली भूमिका मांडत असताना मी आपणाला सांगतो की अनेक जण सांगतात की लोकल माणसाला त्या ठिकाणी टोल द्यावा लागत नाही, परंतु मी आपणाला विचारतो की आज जुन्नर काय नांबेगाव काय ज्या ज्या वेळी या टोल नाक्यावरती मी येत असेल किंवा आंध्रे कोणी येत असेल, आम्हाला म्हणतात तुम्ही लोकलवाले त्या ठिकाणी नाही, आम्ही काय पाकिस्तानामधून त्या ठिकाणी आलो. हा आमचा सवाल त्या ठिकाणी आहे, जुन्नर असो किंवा आंबेगावला कोणी असो, जोपर्यंत हा रस्ता आळे फाट्यापासून खेडच्या घाटापर्यंत पूर्ण होत आहे तोपर्यंत कधीही हा टोल नाका चालू होऊ देणार नाही. तुमची आमची भूमिका ही कायम स्वरूपी त्या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी